माझी खंत एवढीच आहे की एवढा चांगला सिनेमा झालाय, सगळीकडे लोकांना आवडतोय, जिथे जिथे शो लागले तिथं तिथं रिपीट होत आहेत, लोक जाऊन मागतायत शो, शो मिळत नाही. आणि जवळ कुठल्याही थिएटरात गेलं तर त्यांना सांगितलं जातं की शो नाही आहे, 4 वाजताचा आहे, 3 वाजताचा आहे. तर हे जे सगळं चाललंय तर याच्यातून असं वाटतंय मला की कुठंतरी मराठी सिनेमा संपतोय, संपवला जातोय. आणि माझी पर्सनली इच्छा नाही की खरा सिनेमा करायची आता. तुम्ही सपोर्ट केला तर ते बरोबर आता येईल. मी एवढ्या कष्टातून सगळं हे केलंय आणि जेव्हा थिएटरमध्ये यायचंय तर येऊ देत नाही. मला ही इतकी गंभीर गोष्ट वाटते. आज सकाळात सुद्धा आम्ही काय म्हणत नाही की आमचा सिनेमा चांगला आहे, जर चालत असलं तर चालवा, जर चालला नाही तर नका चालवू ना. मी म्हणत नाही का आमचा सिनेमा लावून ठेवा 2-2 महिने, लोक ठरवतील, लोकांना आवडला तर लोक बघतील. आज सगळे लोक चौकशी करतायत, इकडे पिंपरी चिंचवड परिसरात परवापासून 2 शो होते फक्त अख्ख्या याच्यात, रोज एकच शो, एका थिएटरला एक शो. आज काल 2 सुरू होते, चांगला रिस्पॉन्स असून सुद्धा त्यांनी आज एकच शो ठेवला आहे. मी विचारतोय का आता ते म्हणतात की आम्हाला वरून सांगणं आहे की एकच शो लावा. तर ही जी गळचेपी ही वाईट आहे. तर स्पष्ट मला सांगावं लोकांनी की तू सिनेमा करू नको, तू लायक नाही सिनेमा करण्याचे, निबंध करीन. नाही सर, आम्हाला सपोर्ट आहे, तुम्हाला सपोर्ट आहे, आमचा फुल सपोर्ट आहे, काही अर्घ